आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अन्न सुरक्षा हे जगापुढलं सर्वात मोठं आव्हान असल्याचं आणि भारताचं गुंतवणूकदार अनुकूल धोरण देशाच्या अन्न उद्योगाला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ल्ड फूड इंडिया 2023 प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला 2 महिने मुदत देत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे। पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला वार्षिक 20,000 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्यानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे पायरसीच्या प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 161 पदकं मिळवत महाराष्ट्र आघाडीवर। भारतातली समृद्ध खाद्य संस्कृती ही जगातल्या गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्ण संधी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। भारतातल्या समृद्ध खाद्य संस्कृतीचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया 2023 या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते। आपल्या देशातली अन्न विविधता हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी लाभांश असल्याचं त्यांनी नमूद केलं। भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरण देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत आहेत। 21व्या शतकात अन्न सुरक्षा हे जगासमोर एक महत्वाचं आव्हान असून अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतानं उल्लेखनीय प्रगती साधली आहे असं पंतप्रधान म्हणाले। पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी असून देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। शाश्वत जीवनशैलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्नाची नासाडी कमी करण्यावर देखील पंतप्रधानांनी भर दिला। प्रगती मैदान इथल्या भारत मंडपम इथं होत असलेल्या या महोत्सवात 80 अधिक देशातले 1200 जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत। यावेळी 1,00,000 बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं। या महोत्सवात पौष्टिक तृणधान्यावर विशेष भर देण्यात आला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे। राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी इथं जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली। या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड, मंत्रिमंडळातले सदस्य धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे, उदय सामंत यांच्यासह नारायण कुचे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश होता। न्यायमूर्ती शुक्रे आणि गायकवाड यांनी जरांगे यांना आरक्षणासंदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगितली। सरकार टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, सरकारला पुरेसा वेळ दिला तर आरक्षण नक्की मिळेल अशी खात्री देत शिष्टमंडळानं आणखी 2 महिने मुदत देण्याची मागणी केली। शिष्टमंडळाची ही मागणी मान्य करत जरांगे यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत दिली। आपण आमरण उपोषण मागं घेत असून साखळी उपोषण मात्र सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। शिवाय मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागं घेण्याची मागणीही जरांगे यांनी शिष्टमंडळाकडे केली। मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचं आश्वासन शिष्टमंडळानं जरांगे यांना दिलं। दरम्यान जरांगे यांनी उपोषण मागं घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह सकल मराठा समाजाचं तसंच जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केल्याबद्दल दोन्ही निवृत्त न्यायमूर्ती आणि शिष्टमंडळाचे आभार मानले आहेत। जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेवेळी लाखोंची गर्दी जमली होती। यावेळी अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। या 441 बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 32,00,000 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचं शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात आलं। दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनावेळी आंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 25 लाखांहून अधिक
रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. सध्याच्या झारखंड आणि बंगालमध्ये 1855 ते 1856 या काळात झालेल्या संथाळांच्या उठावाचे नेते सिद्धू कान्हू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मन की बात या कार्यक्रमात गौरवपूर्ण उल्लेख केला. सावकारी वेठबिगारी आणि जमिनी काढून घेण्याच्या अन्यायाविरुद्ध सिद्धू मुर्मू आणि कान्हू मुर्मू या बंधूंनी सुमारे 10,000 संथालांना एकत्र केलं आणि ब्रिटिश वसाहतवाद्यांविरुद्ध बंडाची घोषणा केली. सुरुवातीला काही यश मिळालं पण लवकरच इंग्रजांनी हा बंड मोडून काढला. ही क्रांती दडपली गेली पण त्यामुळेच वसाहती शासन आणि धोरणात मोठा बदल झाला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला वार्षिक 20,000 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्यानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं देशातील चित्रपट पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात संसदेनं सिनेमॅटोग्राफ सुधारणा कायदा 1952 मंजूर केल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं पायरसीविरुद्ध तक्रारी प्राप्त करण्यासाठी आणि मध्यस्थांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरील पायरेटेड सामुग्री काढून टाकण्याचे निर्देश देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची संस्थापक यंत्रणा स्थापन केली आहे. कॉपीराईट कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत कायदेशीर कारवाई वगळता पायरेटेड चित्रपट विषयक सामग्रीवर थेट कारवाई करण्यासाठी सध्या कोणतीही संस्थात्मक यंत्रणा नाही. इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे आणि जवळजवळ प्रत्येक जण विनामूल्य चित्रपट पाहण्यास इच्छुक असल्यानं पायरसीमध्ये वाढ झाली आहे. वरील कारवाईमुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पायरसीबाबतीत त्वरित कारवाई करण्याची परवानगी मिळेल आणि चित्रपटसृष्टीला दिलासा मिळणार आहे. गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची आगेकूच सुरू असून आतापर्यंत 161 पदकांची कमाई करत पदक तालिकेतला आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात 60 सुवर्ण 48 रौप्य आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संघानं काल 5 अधिक सुवर्ण पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या खेळाडूंनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावलं तर याच सामन्यात महाराष्ट्राच्या दुसऱ्या गटानं कांस्य पदक जिंकलं. महिला दुहेरीत सुद्धा संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली तर महिला एकेरीत रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं. राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यादृष्टीनं पुस्तकांचं गाव योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा टप्प्याटप्प्यानं विस्तार करण्यात येत असून नव्यानं विकसित करण्यात येणाऱ्या 4 गावांमध्ये वाचकांना दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत असे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप इथं पुस्तकांचं गाव योजनेचा विस्तार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या गावांमध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून 10 दालनं तयार करण्यात यावीत. या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत. तसंच त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशनं उपलब्ध असावीत असे निर्देश केसरकर यांनी दिले. घराचं अर्थचक्र सांभाळणाऱ्या महिलांना उद्योग सक्षम करण्याच्या उद्देशानं महिला बचत गटांना धान्य प्रक्रिया उद्योगासाठी गोदाम आणि कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील कारखेडा, सातेफळ आणि घारेफळ येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणावेळी ते बोलत होते. या योजनेअंतर्गत सातेफळ येथील महिला बचत गटासाठी धान्य प्रक्रिया उद्योग गोदाम बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामाचं भूमिपूजन पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहणार असून आज कमाल तापमानाची नोंद अकोला इथं 33.5 सेल्सिअस तर वाशिम इथं किमान तापमान 16 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अन्न सुरक्षा हे जगापुढलं सर्वात मोठं आव्हान असल्याचं आणि भारताचं गुंतवणूकदार अनुकूल धोरण देशाच्या अन्न उद्योगाला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वर्ल्ड फूड इंडिया 2023 प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. मराठा आरक्षणासंदर्भात
सरकारला 2 महिने मुदत देत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे. पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला वार्षिक 20,000 कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागत असल्यानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे पायरसीच्या प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 161 पदकं मिळवत महाराष्ट्र आघाडीवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.